SGPL सोनी ग्रज ज्वेलर्स सादर करीत आहेत एमपीसी न्यूज पॉडकास्ट। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SGPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। नमस्कार, एमपीसी न्यूज पॉडकास्ट मध्ये आपलं स्वागत। आज शनिवार दिनांक 15 ऑक्टोबर 2022, मी अमित यादव। पुणे व पिंपरी चिंचवड परिसरासह देशातील ठळक घडामोडींचा घेऊयात थोडक्यात आढावा। बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। महसूल वाढीच्या दृष्टीने एसटी महामंडळाकडून प्रवास भाड्यात 5 ते 75 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे। ही वाढ हंगामी असून दिवाळीच्या दरम्यान महसूल वाढीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे। 20 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबर या दरम्यान केवळ दिवाळीच्या कालावधीसाठी एसटी प्रवास भाडेवाढ करण्यात येणार आहे। शिवनेरी आणि अश्वमेध या बसेसला ही भाडेवाढ लागू राहणार नाही। एसटीच्या बसेस 4 दिवसात सुरू झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा कामगार नेते काशीनाथ नखाते यांनी दिला आहे। डिझेलच्या अनियमित पुरवठ्यामुळे अनेक आगारात बसेस बंद ठेवण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे 4 दिवसात डिझेल निधी दिला नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। कोंढवा बुद्रुक येथे पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागातर्फे शुक्रवारी 40,000 चौरस फूट अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली। यावेळी काही मालकांनी त्यांचं शेड स्वतःहून काढून घेतलं। महापालिकेच्या विकास आराखड्यातील 84 मीटर डीपी रोडच्या जागेवर ही बांधकामं अनधिकृतरित्या उभी होती, यात काही पक्की तर काही पत्रा शेड होते। पुण्यातील बुधवार पेठेतून वाहन चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पकडण्यात फरासखाना पोलीस स्टेशनच्या पोलिसांना यश आलं आहे। रोज गाडी चोरी गेल्याच्या तक्रारी प्राप्त होत होत्या, त्यामुळे पोलिसांनी याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती। अखेर पोलिसांनी त्याला अटक केली आहे। सोहेल युनुस शेख असं 26 वर्षीय अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे। त्याच्याकडून 4,40,000 किमतीची 17 वाहनं जप्त करण्यात आली आहेत। यासाठी पोलिसांनी 8 दिवसात 150 ते 200 CCTV फुटेज तपासले होते। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SGPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे पुण्याहून। पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात टोमॅटोची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे। या अपघातात ट्रॉलीत बसलेल्या 3 महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 5 महिला गंभीर जखमी झाल्या आहेत। ही घटना गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास दौंड तालुक्यातील रामणगाव या ठिकाणी घडली। बातमी आहे पिंपरी चिंचवड मधून। रेड झोनचे कारण देत सर्वसामान्य नागरिकांना निगडीत बांधकामाला परवानगी न देणाऱ्या महापालिकेच्या नजरेसमोर अण्णाभाऊ साठे बस स्टॉप शेजारी स्मार्ट सिटी अंतर्गत शौचालय 4 दुकानगाळे बांधण्यात येत आहेत। बांधकाम संरक्षण क्षेत्रातील बाधित जागेत म्हणजेच रेड झोन मध्ये बांधण्यात आले आहेत। महापालिका प्रशासनाने याची दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी केली आहे। सिंहगड किल्ला परिसरातील घाट रस्त्यावर पट्टेरी वाघाचं दर्शन झाल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गुरुवारी दुपारच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालेल्या एका जोडप्याला या वाघाचं दर्शन झालं आहे। त्यानंतर या पर्यटकानं ग्रामीण पोलिसांना याची माहिती दिल्यानं पोलीस विभाग आणि वनविभाग सतर्क झाले आहेत। तसंच पोलिसांनी नागरिकांनाही सतर्क राहण्यास सांगितलं आहे। सदनिकेची नोंद करण्यासाठी व घरपट्टी जमा करण्यासाठी 5,000 लाच मागणाऱ्या ग्रामसेवकाला लाचलुचपत विभागानं रंगेहात पकडलं। ही कारवाई चाकणजवळ मेदनकरवाडी ग्रामपंचायत येथे शुक्रवारी करण्यात आली। राजाराम दामू रणपिसे असं अटक ग्रामसेवकाचं नाव आहे। 72 वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी विश्वासार्ह सुवर्ण पेढी SGPL सोनी ग्रज ज्वेलर्स पुणे मुंबई हायवे जयश्री टॉकीज समोर चिंचवड स्टेशन। पुणे जिल्हास्तरीय तंबाखू नियंत्रण कक्ष व मराठवाडा ग्रामीण विकास संस्था यांच्या वतीनं पुणे शहरातील पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक यांच्यासाठी तंबाखू नियंत्रण कायदा 2003 यावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या अतिवापरामुळे मौखिक कर्करोगाचं प्रमाण युवकांमध्ये वाढत असून त्यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक व्यवस्थेवर विपरीत परिणाम होत आहे। याला प्रतिबंध घालण्यासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणं गरजेचं आहे असं प्रतिपादन अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी यावेळी केलं। पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखेच्या युनिट 3 ने म्हाळुंगे MIDC चौकीच्या हद्दीत झालेल्या दुहेरी खून खटल्याचा शोध अवघ्या 36 तासात लावून आरोपींना गजाड केला आहे अशी माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त डॉक्टर काकासाहेब डोळे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली।
स्वच्छ सर्वेक्षणानंतर आता राज्य सरकारनं शहरे स्वच्छ झाली तरच सुंदर दिसतील या उद्देशानं स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता आणि वॉर्ड स्तरावर वॉर्ड सौंदर्यीकरण व स्वच्छता स्पर्धा 2022 राबवण्यास सुरुवात केली आहे. 2 ऑक्टोबर ते 31 डिसेंबर 2022 या 3 महिन्यांच्या कालावधीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याबरोबरच या वार्तापत्रात वेळ झाली इथंच थांबण्याची. पुणे पिंपरी चिंचवड मावळ आणि देशातील ताज्या घडामोडींसाठी वाचत रहा mpcnews.in. विविध अपडेट जाणून घेण्यासाठी MPC YouTube चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.